शेतकरी बांधवांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक सुभाष दूध डेअरी, प्रोप्रायटर प्रशांत हजारी, स्टेशन एरिया जयस्तंभ चौक मूर्तिजापूर, मोबाइल नंबर 98 81 23 91 78। आमची दूध संकलन केंद्रे कानशिवणी, बोरगाव, पातूर, नंदापूर, काटेपूर्णा, कुरुम, धनज, खेरडा, पिंजर। शाखा जुनी वस्ती मूर्तिजापूर, पटेल प्लाजा, बायपास रोड, मूर्तिजापूर। दर्जेदार तूप, लोणी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, दूध मिळवण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजेच सुभाष दूध डेअरी। धावडा येथील शेतकऱ्याचा बैलाचा वीज पडल्याने जागेवरच मृत्यू, 60,000 रुपयांचे नुकसान, शासनाने भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेतकरी शेख खालेद शेख खलील हा शेतकरी आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतातील कामासाठी गाडी बैल दररोज शेतात रोजंदारीवर कामे करतात। सततच्या पाऊसवारमध्ये चमकणाऱ्या वीज शेतकरी यांच्या एका बैलावर पडली व त्याचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा बैल बालंबाल बचावला असून शेतकरी याच्या बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी याचे 50 ते 60,000 रुपयांचं नुकसान झाले असून त्यांनी गावातील महसूल विभागाचे धावडा येथील तलाठी संदीप लाड व पशुवैद्यकीय डॉक्टर समाधान जगताप यांनी तातडीने पंचनामा करून शासनाकडून जी मदत मिळेल त्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती त्यांनी दिली। तरी शासनाने या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धावडा येथील शेतकरी शेख खालेद शेख खलील यांनी शासनाकडे केली आहे। मजहर खान पठाण, धावडा, भोकरदन, तालुका प्रतिनिधी। क्या घटना हो गई कल तुम्हारे खेत में? मेरा नाम शेख खालेद शेख खलील है, धावड़ा गांव में शिवार में मेरी जमीन है और ये दोपहर के टाइम में हवा वादा नहीं और बिजली के वजह से जानवर पे गिर गई और वो घटना में एक जानवर की मौत हो गई। कितना नुकसान हो गया तुम्हारा बैल का? 40 से 50 हज़ार का जानवर था। तो कैसे नुकसान होगा वो बिजली गिरने से? हमारे 62 गट नंबर जमीन के गट में एक घटना हो गई और बिजली से एक नुकसान होगा, बैल मर गए और इसके वजह से हमने आजू बाजू के हमारे सेजारी पंचों को बुलाया, तलाटी साहब को बुलाया और अपने सरकारी डॉक्टर को बुला के उसका पोस्टमार्टम ये पंचनामा करें। तो ये घटना की वजह से शासन से विनती है कि हमारी ये भरपाई हमको करे, जैसे नुकसान 60,000 रुपये का हो गया हमारा तो शासन से हमारी विनती है कि नुकसान हमारा भरपाई करे।